बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा संघर्ष भाग सहावा दिल्लीचे भव्य रेल्वे स्टेशन प्रवाशांनी फुलले होते सर्वत्र गजबजाट झाला होता प्रवासी आपले सामान डोकीवर घेऊन पळत होते त्या पळापळीला आणि आरडाओरडीला सीमाच नव्हती सर्वत्र कल्लोळ उसळला होता आणि त्यानं स्टेशनचं छत हादरत होतं पंजाब मेल ही प्रसिद्ध गाडी आपल्या प्लॅटफॉर्मवर शांत उभी होती तिची मुंबईपर्यंतच्या प्रवासाची जय्यत तयारी झाली होती आणि तिच्या भ्रमणाला आता थोडासाच अवधी उरला होता हमालांच्या अंगात महाकाळ संचारला होता ते आपल्या वज्रकरांनी गाडीच्या डब्यात सामान ठासून भरत होते खड्ड्यात लोटावे तद्वत माणसांना खिडकीतून आत लोटून आपले खिसे भरीत होते एक हमालानं जोरदार धाव घेतली आणि एका पहिल्या वर्गाच्या डब्यात कॅप्टन आनंदचं सामान चढवलं ते व्यवस्थित ठेवलं खाली उडी मारली डोकीचं पागुठं काढून त्यानं आपलं टाळकं खाजवलं कॅप्टन आनंद खाली उभा होता त्यानं एक रुपयाची नोट हमालाच्या हाती देताच त्यानं आनंदाला सलाम ठोकला आणि पुन्हा पळ काढला कॅप्टन आनंद गाडीत झडला त्यांना सर्व प्रवाशांच्या डोकीवर नजर फिरवली तसं पाहिलं तर डब्यात गर्दी नव्हती परंतु पहिल्या वर्गात बसलेले सर्व प्रवासी पहिल्या दर्जाचे होते तसेच ते पहिल्या दर्जाच्या प्रतिष्ठेचेही होते त्यामुळे ते ऐसपैस बसले होते काहीतरी घरी पाटावर बसावं तसा आसन ठोकून बसले होते काहींच्या गप्पा रंगात आल्या होत्या कोणी आपण मुंबईस कधी पोचू असं शेजाराला विचारत होतं आनंद पुढे येता सर्वांनी त्याच्याकडे टवकारून पाहिलं उंच देखना उमदा आणि एक लष्करी अधिकारी अशा आनंदाला पाहून त्यांना बरं वाटलं पुन्हा ते सर्व प्रवाशी आपल्या नादात घडून गेले परंतु एक इसम आनंदाकडे एकटक पाहत होता त्याची नजर हलत नव्हती तो आनंदाला निरखित होता परंतु आनंदाचं तिकडे लक्षच नव्हतं शेठ्ठी वाजलेने गाडीनं हळूच गती घेतली मग तिची गती हळूहळू वाढू लागली क्षणोक्षणी तिचा वेग वाढू लागला आता आपण कुठेतरी बसलंच पाहिजे असा विचार करून आनंद रिकामी जागा पाहू लागला एवढ्यात तो इसम स्वतःच आनंदकडे धावत आला आणि नम्रपणे म्हणाला आपले नाव आनंद कोण आपण बाळासाहेब आणि बाळासाहेबांना आनंदाला मिठी मारली दोघंही मोठ्यानं हसले बाळासाहेब म्हणाला किती दिवसानं भेटत आहेच आनंद कसं काय बरा आहे ना मी अगदी आनंदात आहे आनंद म्हणाला हा मी तुझ्यापुढं उभा आहे यावरून तुला कल्पना येईल बब्या बाळासाहेब आणि आनंद हे दोघेपूर्वी साताऱ्यात एकाच कॉलेजात शिकत होते दोघांची फारच दोस्ती होती त्यावेळी कॉलेजातील बाळासाहेबांच्या सर्व मित्रांना एक समारंभ करून बाळासाहेब मल्लाराव बावडेकर हे नाव बदलून त्याचा बंब्या हा नामकरणविधी पार पाडला होता आणि तेव्हापासून त्याला सर्व मित्र बाळासाहेब म्हणायच्याऐवजी बंब्या म्हणत आनंद आता कुठे आहेस तू अरे लष्करात हा युनिफॉर्म तरी पहा चायला दिसून आंधळा कसा आनंद हसत हसत बोलला परंतु तू कुठं आहेस आनंद मी आ, मी खुशाल आहे बाळासाहेब म्हणाला मी आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर आहे माझंही सर्व ठीक चाललं आहे अरे परंतु बिराड कुठं आहे आनंदाने विचारलं आणि बाळासाहेब म्हणाला आता मी आग्र्यात आहे आणि आनंद आश्चर्यानं म्हणाला काय आग्र्यात अरे मीही आग्र्यातच असतो बाळासाहेब काय हे हा भले बाळासाहेब म्हणाला किती दिवस झाले तुला आग्र्यात एक वर्ष झालं आनंद उत्तरला मला तीन वर्ष पूर्ण झाली आपण एका शहरात असून आपली भेट नाही आश्चर्य आहे बाळासाहेब म्हणाला बाकी तेही खरं आहे तुम्ही लष्करी लोक बंदुकीच्या नळीला एक डोळा तर दुसरा झाकून दुरच पाहणार तुम्हाला पायाखाली काय आहे दिसणारच नाही कधी तसं नाही रे बाळासाहेब तू आग्र्यात आहेस हे समजलं असतं तर मी तुला रोज भेटलो असतो आनंद बोलला ठीक आहे आज भेट झाली बाळासाहेब म्हणाला म्हणतात ना की दगडाला दगड भेटतो म्हणजे आपण दगड काय रे आनंदाने विचारलं आनंद तू इकडे कुठं मी रजेवर गावी गेलो होतो आनंद म्हणाला परंतु गावाला कर्मेना म्हणून रजा संपण्यापूर्वीच निघालो दिल्लीत येऊन एका मित्राकडे दोन दिवस मुक्काम केला तरीही रजा संपेना मग हा आता दोन दिवस आधीच जात आहे नोकरीवर अ भले बाळासाहेब म्हणाला म्हणजे दोन दिवस रजा शिल्लक आहे अजून होय खरंच आनंद उत्तरला मग आता एक काम कर बाळासाहेब बोलला काय करू ऑर्डर आनंद म्हणाला ऑर्डर नाही रे बाबा एक विनंती आहे की दोन दिवस मला दे बाळासाहेब म्हणाला म्हणजे तू दोन दिवस म्हणून राहायचं कबूल 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 आनंद मोठ्यानं हसला गाडीने आता तुफान वेग घेतला होता चाकांचा खडखडाटने तिची गती एक झाली होती ती आपल्या भरारीनं पंजाब मेल हे नाव सार्थ करीत होती तिच्या धडधडाटानं प्रवाशांना एकमेकांपुढे किंचाळावं लागत होतं प्रत्येक प्रवासी मढ्याप्रमाणे हलत होता सुपात घेऊन दाणे पाकडावे तसे सर्व प्रवासी पाकडले जात होते बोलताना सर्वांना ओरडावे लागत होते काहीने आपली वाचा बसवून घेतली होती काहीने डोळे झाकून जो झोपेचं सोंग घेतलं होतं कित्येक डोकी झुंजेच्या कोंबड्याप्रमाणे डुलत, डुलत, डुलत जाऊन दुसऱ्याच्या जा डोक्यावर आदळत होती आणि डोक्यावर डोका आदळून टक्कर झाली की ते दोन प्रवासी एकमेकावर एक भितरत होते परंतु लगेच आपण सभ्य आहोत हे त्यांच्या लक्षात येऊन ते सॉरी या शब्दात उच्चार करून पुन्हा डोळे झाकत होते बाळासाहेबाने विचारलं कॅप्टन आनंद लग्न केलंस नाही का रे काय झालं का म्हातारपणे तू लग्न करणार बाळासाहेब बोलला म्हणजे मी सेवानिवृत्त झाल्यावर लग्न करणार आहे आनंद बोलला म्हणजे बाळासाहेबाला आश्चर्य वाटलं म्हणजे मला वर्षातून महिन्याभराची रजा मिळते तेव्हा वर्षातून एक महिना संसार करायसाठी लग्न करून काय फायदा आहे म्हणून मी ठरवलं आहे की नोकरी संपून जेव्हा पेन्शनवर जाईन तेव्हाच लग्न करीन आनंदानं खुलासा केला ह्या भले मारटांग बाळासाहेब बोलला आणि ते दोघं मोठ्याने हसले दुपारच्या हातच आग्रा स्टेशन आले बाळासाहेबानं टॅक्सी केली आणि आनंदाला घेऊन तो घरी गेला बाळासाहेबांचं घर म्हणजे तो एक बंगला होता अगदी राजमार्गाला लागून एक कंपाऊंड होत आणि आत एक लहानशी बाग होती आणि पुढं तो बंगला होता कंपाऊंड ओलांडून आत जाताना समोर एक कमान दिसत होती आणि त्या कमानावर राधानिवास ही अक्षर दिसत होती वरांड्यात एक नोकर भिंतीला टेकून बसला होता त्याला बाळासाहेबांना हाक मारली बोला राम चल हे सामान उतार बोलाराम टॅक्सीकडे धावला त्यानं टॅक्सीतील सर्व सामान बाहेर काढलं बाळासाहेब आनंदाला घेऊन घरात गेला आणि त्यानं हाक मारली अहो बाईसाहेब जरा बाहेर या पाहू पाहुणे आले आहेत आनंद लष्करी गणवेशात शांत उभा होता थोड्या वेळाने एक तरुणी स्वयंपाकघरातून गपकन बाहेर आली आणि तिला पाहून आनंद चकितच झाला त्याच्या ओठावरती तीन अक्षरं चरफडली सुलभा आणि आनंदला पाहता सुलभा विस्मयचकित झाली तिची नजर गरकन वाकली पुन्हा तिनं वर पाहिलं आणि हुंका कंठात अडगून ती हसली सुलभा माझा मित्र कॅप्टन आनंद बाळासाहेब म्हणाला आणि कॅप्टन आनंद ही सुलभा बावडेकर बरं का आनंदच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आपण या सुलभाला स्वप्नात पाहत होतो असं त्याला वाटत होतं त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि बाळासाहेबाकडं वळून म्हणाला बाळासाहेब मी यांना ओळखतो आम्ही दोघं एकाच गावचे आहोत आणि आमची घरं अगदी शेजारी शेजारी आहेत सुलभाचं हृदय धडधडत होतं ती काहीच बोलत नव्हती ती फक्त आनंदाला पाहत होती बाळासाहेब हसत म्हणाला म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असंच ना होय तसंच आनंद बोलला आणि ती तिघं हसली सुलभाला तिथं थांबणं अशक्य झालं मी आले असं म्हणून स्वयंपाकघरात घरात पळाली आणि तिच्या हृदयाचा बांध फुटला परंतु पदराचा बोळा तोंडात कोंबून तिनं त्याला अडवला आणि भिंतीला डोकं टिकून ती रडू लागली नंतर तो आवंडा दूर झाला तेव्हा तिला ते बरं वाटलं कित्येक दिवसांपूर्वी तिच्या गालावरचं मावळलेलं लाजर हास्य पुन्हा उगवलं ती मोहोरली आणि तिच्या हृदयात आनंद मावे नाशा झाला तो आनंद ते हास्य घेऊन पुन्हा ती मुख्य दालनात आली तेव्हा ती ते आनंदात वेडावली होती म्हणाली आनंद कुठे आहात तुम्ही अग हा याच आग्रा शहरात असतो बाळासाहेब मध्येच म्हणाला आणि हा लष्करात झक्कपैकी कॅप्टन आहे अय्या आनंद तुम्ही आग्र्यातच आहात सुलभा आश्चर्यानं म्हणाली आणि कधीपासून इथं आहात एक वर्ष झालं की आनंद उत्तरला आणि हा आता रजेवर गावी जाऊन आला आहे बाळासाहेबानं सांगून टाकलं आणि सुलभा आनंदच्या डोळ्यात पाहत म्हणाली कशी काय आहेत आमची माणसं आई बाबा जाई दादा आणि कृष्णाई सर्व ठीक आहेत आनंदानं उत्तर दिलं सुलभाचे शब्द संपले काय बोलावे कसे बोलावे याचा विचार करीत ती आनंदाकडे पाहत उभी राहिली तेव्हा बाळासाहेब म्हणाला ए, पाहतेस काय मी याला पकडून आणल्याबद्दल चहान बस फक्त चहाच ती हसली आणि संध्याकाळी कोंबडी दे बाळासाहेब बोलला कोंबडी आणि तीही एकच मान तिरपी करून हसत म्हणाली आणि बाळासाहेब म्हणाला जर तशी तयारी असेल तर दहा कोंबड्या आण आज हा धडधडीत कॅप्टन माझ्या जोडीला आहे आम्ही दहा कोंबड्यांचा सहज निकाल लावू काय कॅप्टन आनंद म्हणजे लष्करी लोक फार कोंबड्या खातात असा तुझा समज आहे की काय आनंदनं विचारलं आणि बाळासाहेब हसला एवढ्यात सुरेश आला त्याला सुलभा म्हणाली सुरेश हे आनंद काका यांना नमस्कार कर सुरेशने आपले चिमुकले हात जोडून नमस्कार केला सुरेश अवघा पाच वर्षांचा होता पण तो फारच हुशारने बोलका होता तो आपल्या आईचे सर्व गुणनी रूप घेऊन तिच्याच पुढे जन्माला आला होता आनंदानं त्याला उचलून घेतला आणि सुलभाकडे नजर टाकली सुलभा पूर्वीसारखीच होती तिच्या देहात कसलाच बदल झाला नव्हता ती एका मुलाची आई आहे असे सांगून सुद्धा पटण्यासारखे नव्हते तिच्या तारुण्याची कमान चढतच होती ती पूर्वीप्रमाणेच मोहक आणि आकर्षक होती सुलभा चहा करायला म्हणून स्वयंपाकघरात गेली परंतु तिचं लक्ष बाहेर आनंदकडेच लागलं होतं ती त्याचा शब्द कानी पडावा म्हणून आसुसली होती पण बाळासाहेबाचं बोलणं तिला ऐकू आलं तो आनंदला म्हणाला कॅप्टन आनंद हा आमचा सुरेश म्हणजे पहिली अल्पकष्टात झालेली निर्मिती आहे परंतु नंतर पुष्कळ खटपट केली पण व्यर्थ दुसरी निर्मिती नाही असं म्हणून तो स्वतःच मोठ्यानं हसला सुलभानं बाळासाहेबांचं ते बोलणं ऐकलं तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं ते शब्द तिच्या काळजाला भिडले तिला किळस आली ती संतापली कित्येक वर्षाने आलेल्या आनंदाला आता काय वाटेल असं वाटून तिने स्वतःच्या तोंडात फडाफडा मारून घेतलं तो आवाज आनंदाने ऐकला त्यानं चटकन स्वयंपाकघराकडे पाहिलं आणि या घरात सुलभा सुखी नाही अशी त्याची खात्री झाली जेव्हा सुलभा हसत बाहेर आली तेव्हा आनंद आश्चर्यानं थक्क झाला सुलभा टेबलावर चहा ठेवून परत स्वयंपाकघरात गेली आणि भिंतीला पाठ टेकून शांत उभी राहिली तिने डोळे मिटले आणि मनात म्हणाली काय हा योगायोग हा आनंद पूर्वी कसा भेटत होता आणि तोच आनंद आज कसा भेटत आहे पुन्हा ती बाहेर आली तेव्हा आनंद कपडे बदलून पलंगावर बसला होता त्याला पाहून तिला बरं वाटलं जेवण झाली आणि तिघं बोलत बसली एकाएकी बाळासाहेब गंभीर झाला म्हणाला कॅप्टन आनंद मला क्षमा कर मी पार विसरून गेलो मला आत्ताच्या आत्ता ऑफिसला जाणे भाग आहे तू विश्रांती घे हे घर आपलंच समज कसलाच संकोच करू नकोस आणि सुलभा लक्षात ठेव आनंदशी कसलीच गैरसोय होऊ देऊ नकोस मी आता आलोच असं म्हणून तो कपडे बदलून लगेच निघून गेला बाळासाहेब जाताच घरातील वातावरणानं कलाटणी घेतली आणि आनंद सुरेशला घेऊन बागेत गेला परत कपडे धुवून गंगू घरात आली तिला सुलभा म्हणाली गंगू आता काही करू नकोस आता तू बाजारात जाणे दोन कोंबड्या घेऊन ये पण कशी वाऱ्यासारखी आहे अगं गंगू आज माझ्या घरी माझा देव आला आहे पळ तिचा शब्द नाचत होता ती नाचत होती तिचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता गंगू निघाली आणि ती म्हणाली आणि हे पहा गंगू त्या कोंबडीवाल्या माणसाला सांग की उद्या दोन कोंबड्या घेऊन घरी ये जा गंगू पिशवी घेऊन बाजारात गेली आणि सुलभानं सुरेशला हाक मारली सुरेश तसा सुरेश आनंदपासून पळत गेला आणि पुन्हा पळत आला म्हणाला आनंद काका आई म्हणते आंघोळ करणार ना नाही सकाळी केली आहे आनंद उत्तरला आणि पुन्हा सुरेश जाऊन पळत आला म्हणाला आई म्हणते संध्याकाळी काय जेवणार जे पुढे येईल ते आनंद म्हणाला आणि पुन्हा सुरेशनं ठोकली आणि परत धापा टाकीत म्हणाला काका आई म्हणते घरात येऊन बसा आनंद घरात जाऊन पलंगावर बसला आणि सुरेश बागेत गेला घर कसं शांत होतं सुलभा स्वयंपाकघरात शांत उभी होती तिच्या हातातील काकणंच फक्त बोलत होती फार वेळ ती स्वतःला आवरू शकली नाही तिनं धावत जाऊन आनंदचे पाय धरले म्हणाली आनंद आनंद मी कसं सांगू सुलभा मी या घरात एक पाहुण आहे आनंद म्हणाला तू सांगशील ते ऐकून मी काय करणार आहे तसं म्हणू नका आनंद ती दूर सरून भिंतीला पाठ लावून उभी राहिली दाटलेल्या कंठानं बोलण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या थरथर त्या ओठावर शब्द ठरत नव्हते हृदयातून येणारे शब्द आवेगाच्या दुःखाच्या वरवंट्याखाली चिरडले जात होते उशीरानं ती म्हणाली आनंद जो चंद्र मी सतत एकोणीस वर्ष पाहिला आणि जो मध्यंतरी अस्त पावला होता तो आज पाच वर्ष नऊ महिने आणि सात दिवसानं पुन्हा माझ्या सुदैवानं उद उदय पावला आहे आणि मी त्याला आज पाहत आहे हा केवळ योगायोग नसून येतीलच माझी दया आली आहे तशीच तुम्हालाही माझी दया येऊ द्या आणि हे कसे घडले ते ऐका परंतु मी ते ऐकून आता काय होणार आहे सुलभा आनंद कळवळून बोलला आणि सुलभा म्हणाली फार फार काही होणार आहे तुम्ही मला विश्वासघात की दृष्ट म्हणा थिल्लर म्हणा कसलीही विशेषणं लावा परंतु माझं थोडं ऐका कारण त्यामुळे माझा आत्मा संतुष्ट होईल माझं हृदय मोकळं होईल आणि मी निरपराधी आहे असं वाटेल आणि थोडीशी सुखाची झोप लागेल एक भयंकर बोचणी दूर होऊन कदाचित तुम्ही मला क्षमाही कराल सुलभाची ती दारुण मनस्थिती पाहून दया आली म्हणाला बरं सांग काय म्हणतेस तिला आनंद झाला ती तिथेच खाली बसली आणि त्याच्याकडे एकटक पाहात मग तिने करुणार्ध स्वरात साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची सर्व कथा सविस्तर सांगितली नंतर किंचित दम घेऊन ती म्हणाली साखर पुढ्यापासून लग्नापर्यंत जे जे घडलं तसेच पुढेही माझ्या मनाविरुद्ध घडलं लग्नानंतर मला माहेरी जाऊ दिलं नाही माझ्या इच्छेविरुद्ध मला सासरी ठेवली आणि इच्छेविरुद्ध मला नांदणे भाग पडले आणि आणि आजही मी हा संसार इच्छेविरुद्ध करीत आहे मी अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला पण यांनी मला मरूही दिलं नाही मरणालासुद्धा माझी किळस आली आणि मरणही मला पाहून पळू लागले आणि मग सुरेशने घात केला त्याला कुशीत घेऊन मरणे मला कठीण झाले मी आई होणार हे मला समजलं आणि आईनं बाळाचा खून करू नये असा माझ्या मनानं मला उपदेश केला मला जगणं भाग पडलं आणि आता आपली भेट झाली हे सुलभाचं दुःख निवार झालं ती उठून स्वयंपाक घरात गेली आणि रडू लागली खूप खूप रडली आणि पुन्हा येऊन आपल्या जागी बसली आनंद ऐकत होता आणि पाहत होता ती म्हणाली कॅप्टन आनंद उमज पडताच मी आपलं सर्वस्व तुमच्या पायावर ठेवलं पण माझ्या दुर्दैवानं त्यावर दरोडा पडला मी काय करू तुम्ही तुम्ही मलाच गुन्हेगार ठरवणार आहात याची मला कल्पना आहे बरं मी इथं तरी सुखी आहे का मुळीच नाही माझं प्रेम माझ्या आशा आकांक्षा यांची होळी होळी झाली आहे आणि आत्ताही मी दुःखात आहे मी मुळीच सुखी नाही माझ्या जन्माची परवड संपलेली नाही माझी माझ्या आत्म्याशी घोर विटंबना आजही सुरू आहे या पतिदेवाचं पुराण निराळच आहे तो तुमचा मित्र आहे तेव्हा त्याची प्रताप तुम्हाला पटणार तुम्ही मला गुन्हेगार ठरवणार याची मला कल्पना आहे ही स्वारी बोलण्यात वागण्यात भलती सभ्य दिसते पण तसा इसम भयंकर आहे हा दूर कशाला माझ्या सुरेशी ओळख करून देताना त्याच्या जिबेला काही हाड होतं एका एका परक्या पुरुषाजवळ असं बोलून आपण आपल्या पत्नीची मानहानी करीत आहोत याची त्यानं परवा केली का पुढील एक एक प्रकार मी सांगू शकत नाही आठवण झाली की मला ओकारी येते तुम्हाला माहीत नाही हा माणूस लाच घेतो हजारो रुपये लाच घेतो हा माणूस दारू पितो हा माणूस रोज वेश्यांच्या घरात पडलेला असतो रात्री दोन दोन वाजता घरी येतो कधी मला मारतो मी मी काय करू मी विरोध करायचा नाही आणि केला तर उत्तर मिळतं की मी लग्न करून बायको आणली आहे मालक आणलेला नाही मी मी स्वतः मालक आहे असं याचा अर्थ या माणसाला एक सुंदर दासी हवी होती दुसरे काही नाही आणि बापानं तुमचं जुनं वैर उकरून काढून त्याचा माझ्यावर हा भयंकर सूड घेतला आहे आणि त्या वैराच्या आगीत मी अशी जळत आहे या माझ्या तारुण्याची स्वरूपाची माझ्या शिक्षणाची साऱ्या साऱ्याची राख रांगोळी झाली आहे माहेर आबाहात राहावं म्हणून माझ्या प्रीतीला सरणावर चढवून हे दिवस पाहत आहे मी म्हणते मला मरण का येत नाही बाहेर गंगूची पावलं वाजली आणि सुलभा शांत झाली ती स्वयंपाकघरात गेली ती सुलभाची भयंकर कहाणी ऐकून अनंत डोकं सुन्न झालं तोच सुरेश येऊन म्हणाला अनंत काका काय का बोल तुम्हाला मोटार चालवता येते होय येते आणि जीप तीही चालवतो मग छान आहे आणि विमान तेही चालवतो बरं पण सायकल होय मी पण सायकल चालवतो पण तुम्हाला सायकल नाही हो सुरेश म्हणाला मी पप्पांना रोज सांगतो पण ते मला सायकल आणत नाहीत विसरतात तुम्ही मला सायकल घेऊन द्याल का जरूर देणार आनंद बोलला कधी देणार सुरेशने विचारलं आत्ता देणार आनंद म्हणाला आणि सुरेश टाळ्या पेटीत नाचू लागला तो धावत धावत स्वयंपाकघरात जाऊन म्हणाला आई आई आनंद काका मला सायकल घेऊन देणार सुलबा घालात हसली आणि सुरेश पुन्हा आनंदकडे गेला म्हणाला मग चला तो सुलभा आली आणि म्हणाली हा सुरेश तुम्हाला त्रास देईल बरं काही नाही आम्ही आत्ता येतो आनंद म्हणाला आणि सुरेशला घेऊन बाजारात गेला एक तीन चाकी सायकल घेऊन आला तेव्हा सुरेशच्या आनंदाला पारावार नव्हता सुलभा स्तंभित होऊन म्हणाली तुम्ही त्याला सायकल घेऊन दिली होय का काही नाही सुलभा जी ती नम्र झाली त्याचे पुढील शब्द ऐकायला तिचे कान आतुर झाले तू तिला कित्येक दिवसांनी भेटला होता आणि त्यानं पूर्वीप्रमाणे सुलभा हे शब्द उच्चारले होते आनंद म्हणाला पूर्वी तुम्हाला अरे तुरे म्हणत होतीस आणि आता तुम्हाला अहो जाओ म्हणत आहेस याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही कर्तृत्वाच्या शिखरावर चढला आहात आणि मी एका भयान दरीत कोसळले आहे सुलभा शांतपणे म्हणाली आनंद शांत झाला तो तिला पाहत होता ती त्याला पाहत होती सुरेश सायकल घेऊन मध्ये उभा होता उशिरानं सुलभा म्हणाली हा सुरेश तुम्हाला आवडतो फार फार आवडतो त्याचे डोळे कुणासारखे आहेत सुलभानं हसत विचारले ते, ते तुझ्यासारखे आहेत आनंद म्हणाला सर्व काही तुझे आहेत मुळीच नाही ती बोलली तर काय आनंद उद्गारला माझ्या सुरेशचे डोळे तुमच्यासारखे आहेत ती म्हणाली कशावरून त्यानं विचारलं ते मलाच माहीत असं म्हणून जीप चावून ती भरकन स्वयंपाकघरात गेली आणि चहा घेऊन परत आली तेव्हा सुरेश बागेत सायकल फिरवित होता तिने सुरेशला हाक मारली तेव्हा तो म्हणाला मला चहा नको का काना दे तिनं आनंदकडे पाहिलं तेव्हा तो वर्तमानपत्र वाचित होता त्याचं सुलभाकडं लक्ष नव्हतं तेव्हा ती खिन्न झाली आणि दग्द सुरातच म्हणाली आनंद हे काय काय झालं एवढा तिरस्कार करू नको माझा कोणी केला तुझा तिरस्कार मग हे असं का कसं एकी एक काळी मी भेटावी म्हणून तुम्ही वेडावत होतात आणि आता असं वागता की की जणू आपली पूर्वी ओळखच नव्हती असं आनंद मला अधिक दुःख देऊ नका नाहीतर मी मरून जाईन सुलभा या घरात मी चुकून आलो आहे आनंद म्हणाला नाही नाही माझं नशीब थोर म्हणून तुम्ही आला आहात ती बोलली ऐक मलाही फार दुःख दिलं आहेस तू आता माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस तू आपली दुःख मला सांगितली तशी तशी मला सांगता येणार नाहीत आनंद म्हणाला कारण माझे दुःख सांगून संपणार नाहीत आता माझ्या हृदयात दुःखाला मुळीच जागा नाही आणि त्यात तू भर घालू नकोस नाहीतर माझ्या हृदयाचा स्फोट होईल सुलभा नाही नाही तसं म्हणू नका आनंद मी तुम्हाला फार दुःख दिलं सुलभा डोळे पुशीत छताकडे पाहू लागली आणि आनंद म्हणाला मला असं सांग कि आई सा की माझ्या आईचा अपमान झाला की नाही होय झाला ती उत्तरली आणि माझ्या प्रेमाचा त्यानं विचारलं तेही खरं आहे तिनं ओठावरून जीभ फिरवली आणि हेही सांग की तू आज एक परस्त्री आहेस की नाही त्यानं विचारलं माझी चूक झाली कॅप्टन आनंद ती पायाच्या अंगठाकडे पाहत म्हणाली मी जन्मभर चुकाच केले आहेत आणि आपण मला क्षमा केली आहे एवढं कसं तरी बोलून ती स्वयंपाकघरात रडत बसली आनंद बागेत जाऊन बसला थोड्या वेळानं सुरेश आला म्हणाला काका आई रडत बसली आहे आई रडत आहे पण का आनंदने विचारलं चला दाखवतो सुरेश आनंदचा हात धरून उडीत म्हणाला चला दाखवतो म्हणून घरात घेऊन गेला आणि आनंद मोठ्यानं म्हणाला सुलभा आणि तिने कंठात प्राण घेऊन उत्तर दिलं जी आले ती धावत बाहेर आली तिच्या गालावर चंद्र ज्योती फुलल्या होत्या ती म्हणाली तुम्ही मला हाक मारलीत होय मी हाक मारली आनंद बोलला का तुम्हाला काय हवा आहे तिने नम्रपणे विचारलं काही नाही परंतु तू रडतेस का कोण म्हणतं ती हसली हा सुरेश म्हणतो आनंदनं हसत हसत सुरेशकडं बोट दाखवलं सुलभाच्या उत्तरानं सुरेश, सुरेश हिरमुसला होता तो सुलभाकडे पाहत कपाळावर आट्या घालून म्हणाला आनंद काका ही आईनं लबाड आहे पुन्हा ती दोघं मोठ्यानं हसली आणि सुरेश काहीही माणसं मूर्ख आहेत असा चेहरा करून बाहेर पळाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या संध्याकाळी आठ वाजता धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेसुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद